नागपूर सेंट्रल जेलमधून फरार झालेल्या 5 कैद्यांपैकी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. सत्येंद्र गुप्ता असं या आरोपीचं नाव आहे. त्याला जबलपूर एक्सप्रेसमधून अटक करण्यात आली आहे. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेनं कारवाई केली आहे. 31 मार्च रोजी नागपूरच्या सेंट्रल जेलमधून 5 कैदी फरार झाले होते. या फरार झालेल्या आरोपींचा सत्येंद्र गुप्ता हा मोरक्या होता. त्याच्यावर 23 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्यावर महाराष्ट्रात 16, मध्य प्रदेशात 7, त्यापैकी 2 मोक्याचे, दरोड्याचे, खुनाचे 2, खुनाचा प्रयत्न 4, जबरी चोरीचे 2 असे 23 गुन्हे दाखल आहेत. सत्येंद्र गुप्ता याचा शोध घेण्यासाठी पोलीस 2 महिन्यांपासून त्याच्या मागावर होते. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात त्याचा शोध सुरू होता. त्यावेळी तो जबलपूरमध्ये असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.